विधान परिषदेत शिंदे भाजपचा मोठा डाव। प्रतोद विरोधी पक्ष नेते पदावर दुहेरी हल्ला। ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश। राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय, त्यात शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली गेली आहे। मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी केली जाते, मात्र त्यापूर्वीच विधान परिषदेत ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी शिंदे भाजपनं मोठा डाव रचलाय। प्रतोद पदासाठी विलास पोतनीस यांचं नाव ठाकरे गटाकडनं देण्यात आलं, त्यापूर्वीच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून मुख्यमंत्री शिंदेंनी आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे, नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। प्रतोदाची नियुक्ती केली। शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बजोरिया यांची प्रतोद पदावर निवड करण्याचा ठराव झाला असं पत्र शिंदेंनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना दिलं। पक्षाबद्दल तर निवडणूक आयोगाने निर्णय दिलेलेच आहे आणि माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मला प्रतोदपदी नियुक्त केलेलं आहे, त्याची जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडणार आहे। पक्षाचं सगळं निवडून आलेलं आहे, जे पक्ष सांगणार आहे ते त्यांना मान्यच करावं लागेल, जे कायदेशीर प्रोसिजर आहे ते येणार आहे समोर। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळालंय। स्वतः एकनाथ शिंदे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत, त्या नात्यानंच विधान परिषदेत त्यांनी प्रतोदाची नियुक्ती केली। शिंदे गटाचा प्रतोद नेमल्यास खुद्द उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंचा आदेश मानावा लागणार आहे। प्रतोद नेमल्यावर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा मार्ग मोकळा होईल। याशिवाय उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेतल्या आमदारांना या नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावाच लागेल, अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम असेल। विधान परिषदेतली शिंदेंची खेळी ही फक्त प्रतोद नेमणुकीपर्यंत मर्यादित नाही, शिंदेंच्या खेळीसोबत भाजपनंही चाल खेळली आहे आणि ही चाल आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंविरोधात। अंबादास दानवे शिवसेनेत म्हणजे सत्ताधारी पक्षात असतील तर मग ते विरोधी पक्षनेते कसे, ते शिवसेनेत नाहीत का, असा हल्ला भाजपनं चढवलाय। मग अंबादास दानवे नेमके कोण आहेत हा माझा प्रश्न आहे। ते विरोधी पक्षनेते आहेत, ते साधे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत की ठाकरे गुट जो झाला नाही त्या गटाचे सदस्य आहेत हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे। कारण त्या सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाचाच विधान परिषद सदस्य हा विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही कायदेशीररित्या, त्याच्यामुळे अंबादास दानवे नेमके कोण आहेत हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे। शिंदे भाजपनं विधान परिषदेत डाव खेळला असला तरी उपसभापती नीलम गोऱ्हेंनी संयमाची भूमिका घेतली आहे। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडून 23 तारखेला विधिमंडळ पक्षाला पत्र विधिमंडळ पक्षाकडून पत्र प्राप्त झालेलं आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये 3 पदाधिकाऱ्यांची नावं त्यांनी गटनेता म्हणून उपनेता म्हणून प्रतोद म्हणून अशी सुचवलेली आहेत। काल एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री यांच्या सहीने मला भरत गोगावले यांनी पत्र दिलेलं आहे। शिंदे गटानं काढलेल्या व्हीप पासून ठाकरे गटाला अवघ्या 2 आठवड्यांचं संरक्षण सुप्रीम कोर्टानं देऊ केलं। या संरक्षणामुळे ठाकरे गटानं थोडाफार का होईना सुटकेचा निश्वास सोडला होता, मात्र त्यात शिंदे गटानं प्रतोद पदावरून तर भाजपनं विरोधी पक्षनेते पदावरूनच ठाकरे गटाला कोंडीत पकडलंय। शिंदे भाजपचा हा दुहेरी हल्ला ठाकरे कसा परतवतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24।